भावांना तुमचं स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर भावांना सर्वप्रथम तुम्ही आपले यूट्यूब चॅनल नवीन आला असेल तर आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन जाईल। आणि भावांना तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडत असेल आपले तर आपले व्हिडिओ नक्की लाईक करत जा। तर भावांना तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग आणि बॅनर एडिटिंगमध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करू शकता। इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करा, मी प्रत्येकाला रिप्लाय देत असतो। आणि भावांना तुम्हाला खरंच मटेरियलची गरज असेल, बॅनर एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग आणि मूवी पोस्टर मटेरियलची गरज असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, तिथे मी मटेरियल टाकत असतो। तर भावांनो, आणि अजूनही तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करत जा। तर नमस्कार मित्रांनो, कसं काय? तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या भावाच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, आज आपण करणार आहे बॅनर एडिटिंग। तर बॅनर एडिटिंग आपण करणार आहे पिक्सआर्टच्या ॲपमध्ये। तर भावांनो, आज आपण करणार आहे बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर एडिटिंग करणार आहे भावांनो। तर बॅनर एडिटिंग एकदम प्रोफेशनल आणि एकदम प्रो लेवलची बॅनर एडिटिंग केलेली आहे भावांनो। आणि पॉलिटिक्स बॅनर एडिटिंग तशाप्रकारे आहे भावन, तशाप्रकारे आपण ही बॅनर एडिटिंग केलेली, तर त्यामुळे नक्की पूर्ण व्हिडिओ बघा, कारण की व्हिडिओ एकदम खास झाले आहे, एकदम इंटरेस्टिंग अशी व्हिडिओ झालेली आहे भावांनो आपली। आणि बॅनर एडिटिंग तुम्ही थंबनेलला बघितलं असेल कशाप्रकारे आपण बॅनर एडिटिंग केली, नाही का? ते एकदम जोरात आणि एकदम कडक असे पूर्ण आपण मटेरियल अप्लाय केलं आणि एकदम जोरात असं तुम्हाला मटेरियल दिलेले, त्यामुळे नक्की पूर्ण व्हिडिओ बघा, कारण की व्हिडिओमध्ये आपण पासवर्ड टाकला आहे मटेरियलचा, त्यामुळे नक्की पूर्ण व्हिडिओ बघा। आणि तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यासाठी पासवर्ड लागेल, तो पासवर्ड या व्हिडिओमध्ये दिला आहे, त्यामुळे नक्की पूर्ण व्हिडिओ बघा, एकदम लक्षपूर्वक बघा, कारण कुठेही तुम्हाला पासवर्ड आढळला जाईल आणि पासवर्ड मिळाल्यानंतरच तुम्ही ते मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करू शकता, त्यामुळे नक्की पूर्ण व्हिडिओ बघा। आणि भावांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भावाचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून टाका आणि नक्की बेल आयकॉन क्लिक करून बेल आयकॉन ऑल करा। अशाच प्रकारचे डेली ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील, त्यामुळे नक्की बेल आयकॉन ऑल करा। आणि भावांनो, विषय आहे की आपण ह्या व्हिडिओचे लाईक टार्गेट आपण ठेवलं तर ठेवलं 400 लाईक। तर भावांना सर्वांनी 400 लाईक कंप्लीट करा लवकरात लवकर, सर्वांनी एक लाईक करून टाका व्हिडिओला, म्हणजे आपली 400 लाईक टार्गेट लवकरात लवकर कंप्लीट होईल, तर त्यामुळे सर्वांनी एक लाईक करून टाका। आणि भावांना आजचा व्हिडिओ एकदम कडक झालेला, काही विषय नाही, त्यामुळे नक्की पूर्ण व्हिडिओ बघा। तर चला भावांना, आता कुठल्याही वेळ घालवतो, आजची एकदम कडक आणि खतरनाकची व्हिडिओ आपण केली, त्याला आपण सुरुवात करूया। तर बघू शकता अशा प्रकारे आपण व्हिडिओ जे आहे ते सुरू केल्यानंतर बघू शकता बॅकग्राऊंड घेतलेले। तर भावना बॅकग्राऊंड एकदम प्रोफेशनल पद्धतीचं बॅकग्राऊंड बनवलेलं, जास्त लाईट बनवलेलं, जास्त डार्क नाही, लाईट बॅकग्राऊंड एकदम कडक बनवलेले आणि त्याच्यामध्ये टेक्स्ट टाकून तो अप्लाय केलेला आणि त्याला ओवरले असा इफेक्ट दिलेला आपण, एकदम चांगल्या प्रकारे असा बॅकग्राऊंड रेडी केलेलं आहे। तर बॅकग्राऊंड झाल्यानंतर भावना सिम्पली आता आपण बच्चू भाऊ कडू यांचा इमेज घेऊया आणि मग ज्या सर्व जे टेक्स्ट आहे ते ॲडजस्ट करून घेऊया। बघू शकता तुम्ही, फक्त लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, सर्व जी तुम्हाला माहिती जी आहे ती पूर्ण मराठीतून तुम्ही बॅनर एडिटिंग कशाप्रकारे करायची ती टोटल माहिती तुम्हाला मराठीतून दिलेली आहे, त्यामुळे नक्की लक्षपूर्वक बघा, कारण की तुम्हाला एक एक जे शब्द आहे तुमचा महत्त्वाचा आहे भावना, एकदम महत्त्वाची माहिती दिलेली मी व्हिडिओमध्ये, त्यामुळे नक्की पूर्ण बघा भावना। काय व्हिडिओ एवढी मोठी नाही, 7-8 मिनटाची व्हिडिओ असते भावना, तुम्ही पूर्ण बघत जा, कारण तुमच्यासाठी डेली मी टोटल अपलोड करत असतो आपल्या चॅनलवर, त्यामुळे नक्की सपोर्ट करा भावना। तर बघा भावना, अशा प्रकारे आपण इमेज घेतल्यानंतर बघू शकता, त्याला क्रॉप करूया पहिले, अशा प्रकारे क्रॉप करूया बघा। तर क्रॉप केल्या बरोबर ऑप्शन टिक करून टाका, इमेज क्रॉप होऊन जाईल। तर बघू शकता झाल्यानंतर भावना सिम्पली इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करा बघा, अशा प्रकारे ॲडजस्ट केलं इथं बघू शकता तुम्ही। तर बघा अशा प्रकारे इमेज जो आहे तो चांगल्या प्रकारे ॲडजस्ट केला आणि इमेज आहे एकदम एच डी असा इमेज आहे, त्याला एकदम चांगल्या प्रकारे आपण इफेक्ट पण दिलेला आहे भावांनो, तर बघू शकता तुम्ही। तर बघा अशा प्रकारे इमेज ॲडजस्ट केल्यानंतर भावना डबल ॲड फोटो क्लिक करा, केल्यानंतर भावना आपण असं ब्रश पेन जी आपण तयारी केलेली आहे तर ती पण तुम्हाला मी दिलेली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून दिली आहे मटेरियलमध्ये, एकदम कडक अशी ती ब्रश पेन जी आपण घेतलेली आहे, तर ती पण आपण चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घेऊया, कारण की ते टाकल्यानंतर मग तिच्यावर आपण नाव टाकणार आहे, बघू शकता भावना तुम्ही। तर बघा ही ब्रश पेन जी घातल्यानंतर पहिले तिला क्रॉपिंग करू, एकदम चांगल्या प्रकारे भावना तुम्हाला भरपूर ठिकाणी काम येऊ शकते ब्रश पेन जी, एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला दिलेली आहे। तर घेतल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे त्याला ॲडजस्ट करा, बघू शकता तुम्ही इथं नॉर्मली ॲडजस्ट करा बघा, नॉर्मली ॲडजस्ट करूया आणि टेक्स्ट अप्लाय केल्यानंतर मग त्याला छोटं मोठं नाही का चांगल्या प्रकारे करून घेऊया, पहिले टेक्स्ट ॲडजस्ट करूया। तर आता मग ब्रश पेन जी ॲडजस्ट केली भावना केल्यानंतर आता आपण एक स्टेटस घातलेला, तो स्टेटस आपण अप्लाय करून घेऊया पहिले, नाही का? एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला स्टेटस दिलेला आहे मी, बघू शकता तुम्ही, बघू शकता भावना हा स्टेटस तुम्हाला दिलेला आहे, स्टेटस घातल्यानंतर भावना पहिले नॉर्मल क्रॉप करूया बघा, बघू शकता हा स्टेटस घातल्यानंतर बघा इथं आपल्याला अप्लाय करायचं चांगल्या प्रकारे, नॉर्मल त्याला थोडं मोठं करून घ्या, जास्त पण नको मोठं करू, बघू शकता तुम्ही इथं चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करूया आपण,
बघा हा जो इमेज जो आहे, इमेज नॉर्मली इकडे घ्या सरको, नॉर्मली टेक्स्ट चांगल्या प्रकारे तर आपलं होऊन जाईल, तर बघू शकता भावांनो नॉर्मली इमेज मोठा केला तरी चालतंय, काही विषय नाही। तर बघू शकता भावांनो टेक्स्ट पण चांगल्या प्रकारे ॲडजस्ट झालेलं, बघू शकता किती प्रोफेशनल टाईपचं आपण टेक्स्ट बनवलेलं आहे। हे पण टेक्स्ट तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून दिलेली आहे, काही विषय नाही भावांनो, तो पण चांगल्या प्रकारे ते मटेरियल दिलेलं तुम्हाला। तर बघा भावांनो आता ब्रश पेनचे आपण जे नाव टाकणार टेक्स्ट आपण एकदम चांगल्या प्रकारे प्रोफेशनल टाईपचे केलेले आहे, ते आपण आता ॲडजस्ट करून घेऊया। बघू शकता ते मेन टेक्स्ट आहे आपलं, बघू शकता भावांनो तुम्ही, बघा अशा प्रकारे आपण टेक्स्ट बनवले एकदम प्रोफेशनल लेवलचं टाईपचं आपण टेक्स्ट बनवलेलं आहे। तर नॉर्मली अशा प्रकारे त्याला ॲडजस्ट करू, इथं खालची ते ब्रश पेन जे नॉर्मल थोडी मोठी करून घ्या, नॉर्मली वर याला ॲडजस्ट करा, बघा बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे ॲडजस्टमेंट करून टाकूया आता आपण, बघा ना नॉर्मल थोडं मोठं करा, नॉर्मल थोडं वर ॲडजस्ट करा, कारण खाली खाली आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारे टेक्स्ट पण अप्लाय करायला लागणार आहे आपल्याला। तर बघू शकता म्हणून टेक्स्ट तुम्हाला झूम करून दाखवतो किती प्रोफेशनल टाईपचं टेक्स्ट बनवलं, बघू शकता तुम्ही फॉन्ट पण तशाच प्रकारचं यूज केलेलं आपण एकदम प्रोफेशनल। तर चांगल्या प्रकारे टेक्स्ट पण आपण अप्लाय केलेलं आहे, तर केल्यानंतर भावना डबल ॲड फोटो क्लिक करा, आपण आता डबल दुसऱ्या नंबरचा टेक्स्ट घेऊया, बघू शकता तुम्ही, बघा आपण हे टेक्स्ट घेऊया आता। टेक्स्ट घेतल्यानंतर बघा इथं आपल्याला खालच्या साईडला आपलं अप्लाय करायचं, बघू शकता किती प्रोफेशनल लेवलचं केलेलं, बघू शकतो तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसत असेल नाही का, बघा एकदम चांगल्या प्रकारे ते केलं। तर आता ब्रश पेन जे नॉर्मली खाली घ्यायचं, नॉर्मल ते पण दिसलं पाहिजे। तर चांगल्या प्रकारे आपले खालचे पण जे आहे टेक्स्ट ते एकदम कडक असं ॲडजस्टमेंट झालेले। तर झाल्यानंतर भावना तुम्हाला मी एक लेन्स दिलेली आहे, व्हाईट कलरची लेन्स दिली, एकदम वेगळी नाही का, एकदम वेगळी आणि एकदम खतरनाक दिसणारी असं लेन्स तुम्हाला दिलेली आहे मी। तर लेन्स आपण घेऊया आणि लेन्स कुठं ॲडजस्ट करतो बघा तुम्ही, बघू शकता हे बघा भावना व्हाईट कलर तुम्हाला लेन्स दिलेलं, घेतल्यानंतर भावना सिम्पली काय करायचं, ब्लेंड ऑप्शनवर क्लिक करता त्याला स्क्रीन करायचं, स्क्रीन केल्यानंतर बघू शकते इथं अशा प्रकारे अप्लाय करायचे लेन्स, बघा बघा इथं चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करायचे, मी जिथं केली भावना तिथं तुम्ही ॲडजस्ट करू शकता, तिथं चांगल्या प्रकारे ॲडजस्ट केलेली भावना बघू शकता एकदम कडक अशी लेन्स पण आपल्या ॲडजस्ट झालेली आहे। तर भावने सोड संपूर्ण ॲडजस्ट झाल्यानंतर तुम्हाला एक मीडिय रेक्टँगल म्हणजे अशा प्रकारे एक आपण बोलतो भावना काय त्याला लाईन असते नाही का, अशी साईडनी लाईन असते, ती लाईन एकदम ट्रेंडिंग लाईन आहे का, ती पण तुम्हाला मी दिली आहे भावांनो, बघू शकता तुम्ही, तर बघू शकतो तुम्हाला ती लाईन्स घेऊन दाखवते, बघा ही साईडनी जी लाईन आहे अप्लाय करणार आहे आपण, बघू शकतो इरेज केलेली साईडनी, बघू शकता ही लाईन मॅनरमध्ये एकदम चांगली वाटते भावांनो, मी यूज करतो कधी कधी जास्त प्रोफेशनल मॅनर असेल तर त्यावेळी यूज करतो, भारी वाटतं नाही कधी। तर घेतल्यानंतर सिम्पली काय करायचं येईल आता आपण ओव्हरले करायचं, बघा इथं ब्लेंड ओव्हर राहायचं नाही ओव्हरले करायचं, तर ओव्हरले केल्यानंतर त्याची ऑपेसिटी जी आहे भावना ऑपेसिटी नॉर्मली कमी ठेवायची, एकदम काहीतरी ठेवायची, काहीतरी दिसलं पाहिजे फक्त, लई पण नाही ठेवायची तिला, बघा त्याची ऑपेसिटी अशा प्रकारे एकदम कमी करायची। तर बघा एकदम कडक असं दिसते बघू शकतो तुम्ही एकदम नॉर्मली, लई पण ऑपेसिटी ठेवायची नाही कारण की लई पण भारी नाही वाटत भावना, ते एकदम कमी ठेवायचे। तर भावना एवढं संपूर्ण ॲडजस्ट झालं तर आपण लास्टला आपण एक टेक्स्ट काय बोलतं एक आपण लाईन अप्लाय करणार आहे सर्वात खाली नाही का लास्टला, खाली तुम्हाला मोकळी जागा दिसते का, तिथं आपण एक लाईन अप्लाय करणार आहे, म्हणजे आता जास्त मोकळी जागा वाटते भावना ती बरोबर वाटत नाही, तर त्यामुळे आपण काहीतरी क्रिएटिव्ह करण्यासाठी एक लाईन आपण अप्लाय करूया, ती पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिलेली आहे। तर बघू शकता तुम्ही आता लाईन घेणार आहे आपण, तर लाईनला पण आपण चांगल्या प्रकारे इफेक्ट देऊया तेव्हा ती लाईन चांगली वाटेल नाही का, तर बघू शकता तुम्ही बघा अशा प्रकारे एक लाईन घेतलेली आहे आपण, त्याला चांगल्या प्रकारे इफेक्ट दिलेला आहे मी, बघू शकता ही लाईन नॉर्मली वर आपण अप्लाय करणार आहे, तर अशा प्रकारे जी मोकळी जागा वाटते तिथं वाटणार पण नाही एवढी नाही का, नॉर्मली डे टेक्स्ट नॉर्मल थोडं मोठं करून टाका म्हणजे जेणेकरून खालची जागा पूर्ण भरून जाईल। तर हे केल्यानंतर सिम्पली काय करायचं, तुम्हाला ब्लेंड ऑप्शन दिसतं त्यावर जायचं आणि ओव्हरले करायचं त्याला, बघू शकतो ओव्हरले ओव्हरले केल्यानंतर त्याची पण ऑपॉसिटी जी आहे चांगल्या प्रकारे थोडी नॉर्मली कमी काढली पण नाही, बघा चांगल्या प्रकारे ही पण कमी करायची आणि त्यावर क्लिक करून दोन लेअर क्लिक करायला त्याला मूवडाऊन म्हणाल लास्टला डायरेक्ट, बघा तर मूड ऑन केल्यानंतर बघू शकता भावना एकदम प्रोफेशनल टाईपचं बॅनर आपलं पूर्ण कंटिन्यू झाले, तुम्ही बघू शकता बॅनर एकदम कडक असा दिसतो नाही का, एकदम प्रोफेशनल लेवलचं बॅनर झालेलं आहे, बॅकग्राऊंड आणि सर्वच्या गोष्टी एकदम चांगल्या प्रकारे ॲडजस्ट केलेलं आहे, एकदम कडक असा बॅनर वाटतं, तसं तुम्ही कमेंट करून सांगा भावना तुम्हाला बॅनर कसा वाटतो नाही का। तर भावना पूर्ण बॅनर झाल्यानंतर बरोबरच ऑप्शन टिक करून टाका, केल्यानंतर आपला बॅनर जो आहे तो पिक्सलमध्ये सेव्ह होईल, त्याला एकदम कडक आणि खतरनाक असं एच डी कसं प्रकारे आपल्याला, त्यामुळे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा भावांनो, तर बघू शकता भावना चांगल्या प्रकारे पिक्सलमध्ये पण सेव्ह झालेलं आहे,
तर झाल्यानंतर भावनं काय करायचं, सिम्पली तुम्हाला खाली ड्रॉ ऑप्शन दिसतं बघू शकता तुम्हाला, इथं कुठंतरी ड्रॉ ऑप्शन दिसत असेल त्यावर क्लिक करा. केल्यानंतर दोन ऑप्शन येणार, ड्रॉ आणि दोन एक कलर ऑप्शन येणार, त्यावर ड्रॉ क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही पिक्सरच्या दुसऱ्या मेनूमध्ये जा, आणि त्यानंतर सिम्पली काय करायचं, तुमचा पिक्सरचा दुसरा मेनू ओपन होईल. झाल्यानंतर अशा प्रकारे बॅनर असेल ना, तर तुम्हाला वर तीन लेअरवर क्लिक करायचं. आता क्लिक केलं बघू शकतो तुम्हाला ब्लू लाईन दिसते अशा प्रकारे हायलाईट केलेली, त्याच्यावर क्लिक करायचं. आपल्या बॅनरवर क्लिक करायचं, डबल केल्यानंतर काय करायचं, सिम्पली त्याच्यावर डबल क्लिक करायचं लेअरवर. तर केल्यानंतर इरेज ऑप्शनवर क्लिक करायचं, आणि जिथे तुम्ही काही वर्क केलं नाही म्हणजे तुम्हाला असे मोकळी जागा वाटते तिथे एकदम झूम करायचं, एकदम झूम, आणि तिथे अशा प्रकारे इरेज करायचं. आणि केल्यानंतर मला झूम आउट करून टाकायचं लगेच त्या बॅनरला जो आवायचा. तर केल्यानंतर सिम्पली ती वर तीन डॉट क्लिक केल्यानंतर भरपूर सारे तिथे ऑप्शन येतील, तुम्हाला पाच ऑप्शन येणार इथले, तर बघू शकता सहा ऑप्शन येणार टोटल. आल्यानंतर सेव्ह इमेज, तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन दिसते त्यावर क्लिक करा. सेव्ह इमेज म्हणजे एकदम कडक असं आपली दुसरी प्रोसेस आहे सेव्ह करण्याची, तिथं पण सेव्ह होतं आणि इकडून पण सेव्ह होतो, पण ही सेव्ह करण्याची प्रोसेस एकदम बेस्ट आहे भावांनो, त्यामुळे तुम्ही इथून सेव्ह करत जा बॅनर. तर चांगल्या प्रकारे बॅनर येतो आपला कडक असा सेव्ह झाला आहे बघू शकता, वर ग्रीन पट्टीची लाईन आली समजायचं आपल्या बॅनर एकदम कडक असा सेव्ह झाला आहे. तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटवर सांगा. आपल्या भावाचं यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केलं असेल नक्की चॅनल सबस्क्राइब करा, नक्की बेल आयकॉन क्लिक करून बेल आयकॉन ऑल करा भावांनो, कारण की अशाच प्रकारचे ट्युटोरियल तुम्हाला डेली आपल्या चॅनलवर बघायला मिळणार चांगल्या प्रकारचे, त्यामुळे नक्की बेल आयकॉन ऑल करा. आणि ह्या व्हिडिओचे लाईक टाटा पण ठेवलं तर ठेवलं 400 लाईक, तर भावांनो सर्वांनी लाईक करा भावांनो कडक असं. आता आधी पण सर्वांनी केलं असेल तर आता पण ज्यांनी केलं नाही त्यांनी लगेच लाईक करून टाका, तुम्हाला खाली लाईक बटन दिसतं त्यावर नक्की क्लिक करून टाका, म्हणजे आपल्या लवकरात लवकर चारशे लाईक जे आहे लवकरात लवकर आपल्या कंप्लीट होईल. तर चला भावांनो, जय हिंद जय महाराष्ट्र, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.